DJ Nexus. नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रँड मराठी एडिटिंग या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आत्ताच जो स्क्रीनवरती आला आहे मोशन स्टेट्स एडिटिंग पाहिलं, तर मित्रांनो तुम्हीही तसा व्हिडिओ कसा बनवू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हालाही तसा व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला एक लाईक करा. तर मित्रांनो आपल्याला असा व्हिडिओ बनवण्यासाठी जे जे मटेरियल लागणार आहे, जे फोटो किंवा PNG इमेज वगैरे लागणार आहे, तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटद्वारे मिळून जाईल. तर ऑल मटेरियल लिंक असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला ते वेबसाईट तुम्हाला तिथे घेऊन जाईल आणि ब्राउझरमध्ये घेऊन जाईल. ब्राउझरमध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथून खाली स्लाईड करायचं आणि खाली स्लाईड केल्यानंतर ऑल मटेरियल लिंक आहे त्याच्या खाली डाऊनलोड ऑप्शन असेल तर ऑल मटेरियल लिंक खाली डाऊनलोड ऑप्शन असेल त्याच्यावर डाऊनलोडवर क्लिक करायचं आणि ते आपली जी फाईल डाऊनलोड होईल आणि जी फाईल डाऊनलोड झाल्यानंतर ऑल मटेरियल लिंकच्या खाली तिथे बिटमार्क प्रोजेक्ट असेल तर बिटमार्क प्रोजेक्टच्या खाली डाऊनलोड ऑप्शन असेल तर बिटमार्क प्रोजेक्टलाही तिथून डाऊनलोडवर क्लिक करून इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आणि तसंच शेकीपेक्टलाही शेकीपेक्टही बिटमार्कच्या खाली असेल तर शेकीपेक्टलाही इथे डाऊनलोडवर क्लिक करून इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे मी इथे बिटमार्कला इम्पोर्ट करून घेतलेलं आहे. तर आधीच तर तुम्ही हे असं इथे इम्पोर्ट करून घ्या आणि इम्पोर्ट केल्यानंतर हे बघा आपल्याला जेवढे जेवढे अंतराव इमेज लावायचे आहे तेवढे तेवढे अंतराव इथे हे आपण मार्क केलेलं आहे. तर हे मार्क केल्यानंतर आता तुम्हाला इथून सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं. तर असं तुम्ही सगळ्यात सुरुवातीला घ्या आणि सुरुवातीला घेतल्यानंतर हे खाली आयादितचं चिन्ह दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं. इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला त्याची फाईलमधून हा PNG इथे सिलेक्ट करायचा. तर टेक्स्ट आहे हे टेक्स्ट इथे सिलेक्ट करायचं आणि ते वरती तीन डॉट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून तिथून फिल स्क्रीन करायचं. फिल स्क्रीन केल्यानंतर ते मूव अँड ट्रान्सफॉर्म आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथे एक नंबरच्या अकाउंट पाहिल्यांदा असेल तर तिथे ठेवून तुम्हाला असं थोडंसं वरती घ्यायचंय, खूप नाही थोडंसंच घ्यायचंय, थोडंसं असं वरती घ्या आणि या एरोवर क्लिक करून बॅक घ्या. या बॅक आल्यानंतर तुम्हाला हा एरो दिसत आहे पुढं त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर 2 सेकंदापत येऊन जाईल. 2 सेकंदापत आल्यानंतर आणखी एकदा त्याच्या एरोवर क्लिक करून ते 9.9 सेकंदाच्या रेडमार्क पर्यंत ते घेऊन येईल. तिथे घेऊन आल्यानंतर तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून त्याला इथपर्यंत करून घ्यायचं. इथपर्यंत केल्यानंतर साईडला टच करायचं आणि पुन्हा आधीच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि व्हिओलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशी तुमची इमेज सिलेक्ट करायची. इमेज सिलेक्ट केल्यानंतर समजा तुमची इमेज नीट सेट नसेल झाली, तुम्ही इमेज अशी सिलेक्ट केली अशी इथे सिलेक्ट झाली तर अशी सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे फुल स्क्रीनमध्ये सेट करण्यासाठी इथे वरती तीन डॉट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही फिल स्क्रीन करायचं आणि फिल स्क्रीन केल्यानंतर समजा तुमच्या इमेजचं डोकं असं वरती गेलेलं असेल तर तुम्हाला इथे नीट सेट करण्यासाठी हे कॉपरेट जे मूव अँड ट्रान्सफॉर्म आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि एक नंबरच्या आयकॉन पहिल्यांदा असेल तरी तिथून वरती गेलेलं असेल तरी इथून असं मधोमध खाली ओढून घ्यायचं आहे तुम्हाला. तर असं तुम्ही मधोमध हळूहळू खाली ओढून घ्या इथून. तर असं हे बघा मी इथे खाली ओढून घेतोय. तर तुम्ही असं इमेजला असं खाली ओढून घ्या इथे आणि सेट करून घ्या. सेट केल्यानंतर इथून बॅक घ्या आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला ह्या एरोवर क्लिक करून पुढच्या रेडमार्क पर्यंत जायचं आणि या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला याला इकडून कट करायचं. कट केल्यानंतर साईडला टच करायचं आणि पुन्हा अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे तुमची दुसरी इमेज अशी सिलेक्ट करायची. दुसरी इमेज सिलेक्ट केल्यानंतर तीन डॉट्सवर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करायचं आणि वर खाली करायची. जर आवश्यकता असेल तर मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन तुम्ही इथून वर खाली करून घेऊ शकता. हे केल्यानंतर या एरोवर क्लिक करून पुढच्या रेडमार्कपर्यंत जाऊन या आयकॉनवर क्लिक करून याला कट करायचं. तर तुम्हाला अशा इथे शेवटपर्यंत अशाची इमेज इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बिटमार्क प्रमाणे शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घ्या. मी जर प्रत्येक इमेज इथे सिलेक्ट करत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे मी व्हिडिओ पॉज करून इमेज सिलेक्ट करून घेतो. तर तुम्ही इमेज इथे सिलेक्ट करून घ्या. तर मी व्हिडिओ पॉज करून इमेज सिलेक्ट करून घेतो, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. तर मी इथे शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला या अशा इथे बिटमार्क प्रमाणे शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही अशा इथे इमेज सिलेक्ट करून घ्या. इमेज सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथे या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आहे. या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर तुम्हाला जो डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटद्वारे जो शेकीपेक दिलेला आहे तो शेकीपेक तिथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. जसा बिटमार्कच्या खालीच तिथे तुम्हाला शेकीपेक भेटून जाईल तर ते डाऊनलोडवर क्लिक करून त्याला इथे इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केल्यानंतर तो शेकीपेक काय असा दिसला आपला, असा दिसल्यानंतर ही इमेज आहे त्या इमेजवर क्लिक करून ते इफेक्ट्समध्ये जाऊन इथून तीन डॉट्सवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट्स करायचं आणि साईडला टच करायचं. साईडला टच केल्यानंतर तुम्हाला आता या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आणि या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर आपण जो प्रोजेक्ट एडिट करत आहे तो प्रोजेक्ट इथे ओपन करायचा आणि तो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथून असं 9.9 सेकंदाच्या इमेजवर घेऊन इथून ही पहिली इमेज आहे तिच्यावर क्लिक करून ते इफेक्ट्समध्ये जाऊन इथून तीन डॉट्सवर क्लिक करून असं पेस्ट इफेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला पेस्ट इफेक्ट केल्यानंतर असं दुसऱ्या इमेजवर क्लिक करायचं
इफेक्ट्स मध्ये जाऊन तीन डॉट्स वर क्लिक करून असं तुम्हाला इथे हिला ही पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला असं प्रत्येक इमेजवर क्लिक करायचंय आणि इमेजवर क्लिक करून तुम्हाला इफेक्ट्स मध्ये जाऊन तीन डॉट्स वर क्लिक करून तुम्हाला असं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. तर तुम्हाला असा प्रत्येक इमेजला शेवटपर्यंत हाच इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही प्रत्येक इमेजला शेवटपर्यंत हा इफेक्ट लावून घ्या. तर हे बघा मी इथे लावून घेतोय आणि तुम्हाला व्हिडिओ बनवताना काही अडचण आली तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करून विचारू शकता. तर तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शन मधून जर जॉईन होता नाही झालं तर तुम्हाला इंस्टाग्रामवर जाऊन फक्त सर्च करायचं आहे ब्रँड मराठी एडिटिंग वायटी. जर ब्रँड मराठी एडिटिंग वायटी सर्च केल्यानंतर आपला आयडी तिथे पहिल्याच नंबरला येऊन जाईल. तर तिथे पहिल्या नंबरला आल्यानंतर तुम्हाला तिथे फॉलो करून तुम्ही मला मेसेज करू शकता. तर काय अडचण असेल तर मी प्रत्येकाला रिप्लाय देतोच तिथे. तर तुम्ही असं इथे हे सिलेक्ट करून घ्या. तर आपले थोडे इमेज राहिलेले आहेत तर मी इथे सिलेक्ट करतोय. तर तुम्हाला असं इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इमेज खालीवर झाले आत्ता इथे मोबाईलमध्ये. तर एक दोन इमेज राहिलेले आहेत आपल्या. तर तुम्ही असं इथे इफेक्ट लावून घ्या. इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला आता इथून सुरुवातीला घ्यायचे सगळ्यात. तर मी सुरुवातीला घेतो आता. सगळ्यात सुरुवातीला घ्या इफेक्ट लावल्यानंतर आणि सुरुवातीला घेतल्यानंतर इथे अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्हिओलवर क्लिक करायचं आणि व्हिओलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या जिप फाईल मधून हा इफेक्ट व्हिडिओ इथे सिलेक्ट करायचा. असा अधिकच्या चिन्हावर क्लिक करून हा इफेक्ट व्हिडिओ इथे सिलेक्ट केल्यानंतर हे मूव अँड ट्रान्सफॉर्म आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला दोन नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि याला इथून -90 degrees म्हणजेच -90 degrees असं इथे रोटेट करायचं. तर हे बघा असं -90 degrees इथे रोटेट करा. रोटेट केल्यानंतर आता तुम्हाला हा एरो दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून इथून बॅक यायचंय आणि इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे वरती तीन डॉट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करायचं. फिल स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला हा एरो दिसत आहे त्या एरोवर क्लिक करून असं इथे पुढच्या रेड मार्क पर्यंत घ्यायचं 9.9 seconds. तिथे आल्यानंतर तुम्हाला या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून कट करायचं. कट केल्यानंतर इथे साईडला टच करायचं. साईडला टच केल्यानंतर इथे ह्याच्या साईडला दाबून धरायचं आणि इथून असं खाली ओढून घ्यायचं. तर खाली ओढून घेतल्यानंतर आपल्याला त्या पीएनजीच्या खाली लावून घ्यायचं आहे याला. आणि पीएनजीच्या खाली लावून घ्या. तर एक मिनटं असं पीएनजीच्या खाली इथे लावून घ्यायचं याला. पीएनजीच्या खाली लावल्यानंतर इफेक्टवर पुन्हा क्लिक करायचं त्या आणि ते ब्लेंडिंग अँड ओपेसिटी मध्ये जाऊन ही हिरवी लाईन दिसत आहे त्या हिरव्या लाईनला असं काही कमी करायचं. तर तुम्ही असं काय 80 ठेवा. हे 80 ठेवून घ्या. इथे हिरवी लाईन दिसत आहे तिला 80 ठेवा आणि 80 ठेवल्यानंतर इथे बाकी याला काहीच करायचं नाही. काय इथून बॅक घ्यायचं. इथून बॅक आल्यानंतर साईडला टच करायचं. साईडला टच केल्यानंतर सुरुवातीला घेऊन तुम्ही जर तुमचा याच्यामध्ये लोगो टाकू इच्छित तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये आधीच्या चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून तुमचा लोगो बी याच्यामध्ये टाकू शकता. तर आत्ता माझ्याकडे लोगो उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे मी याच्यामध्ये लोगो टाकत नाही. तर आता आपला व्हिडिओ हा पूर्णपणे तयार झालेला आहे. तर मी आता तुम्हाला हा व्हिडिओ कॉपीराईट इश्यूमुळे प्ले करून दाखवू शकत नाही. जर मी प्ले करून दाखवलं तर आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतो त्याच्यामुळे मी प्ले करून दाखवू शकत नाही. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलं असेल कसा व्हिडिओ दिसतोय. तर मित्रांनो आता तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी हे वरती शेअरचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर शेअरच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला हा व्हिडिओ एक्सपोर्टिंग होऊन जाईल. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.